आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ध्यान मूलम गुरुर मूर्ति, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्यम, मोक्ष मूलम गुरुर कृपा. गण गण गणात भूते. शुभम भवतु. मले हे मामा भचे माया घरात नकोच. सावित्रीबाई आता शुरू काय लिहिली डोळ्यात? क्षमा करा गुरु माऊली, इतली वाईट वागले ना मैं तुमच्याशी, उलट सुलट बोलली ना मैं तुम्हाले, वाईट वागली मैं, अपमान केला ना तुमचा, तरी भी तुम्ही रागवला नाही जी, क्षमा करा मला. मैं साक्षात परब्रह्माले ओळखू शकले नाही, मूड मती आहे ना म्या, पदर पसरते मैं, लेकीच्या पदरात कृपेची आणि दयेची भीक घालाची, क्षमा करा माऊली, शरण आले माऊली. शुभम भवतु. गण गण गणात भूते. सर्वे भवतु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. लेकरांनो, जो समध्यांच्या सुखाचा विचार करते, जो समध्यांचंच भलं चिंतन करते, ज्याच्या निर्मळ निरागस मनात दया क्षमा शांती राहते, त्याली ब्रह्मांड नायक संपूर्ण कृपेनं कृतार्थ करते. बंडू तात्याच्या अंकी असलेल्या या गुणांमुळं परमपित्याची कृपा झाली. गण गण गणात भूते. धन्य झालो जी गुरु माऊली, तुमच्या कृपेले पात्र झालो, शरण आलो जी. गण गण गणात भूते. शुभम भवतु. बंडू तात्या, श्रद्धेच्या बळावर मोठ्या कसोटीतून परमपित्याच्या कृपेनं पार पडला. आता सावध व्हायला हवं राजे हो, प्रपंच सांभाळून परमार्थ करावा. आता संसाराची प्रपंचाची इस्कटलेली घडी नीट बसवा लागते. गृहस्थ कर्तव्याचं भान ठेवा लागते. जगदीश्वरानं कृपा केली, आता कर्जमुक्त हो. गहाण पडलेली जमीन सोडवून घे, आणि अडीनडीले द्रव्य संचय असावा. यथाशक्ती परोपकार दान करावं, पण कर्तव्यात कसूर करू नये. धामधुमीचा संसार करू नका, नेटका संसार करा. सावित्री अन लेकरांचा सांभाळ करजो, सचोटीनं शेतीचा व्यवसाय करावा. आनंद मनातली निर्मळता जपावी. गण गण गणात भूते. हौजी जशी आज्ञा.
तुही कसौटी पूर्ण होईपर्यंत आम्हाले खेड्यात राहणं जरुरी होत. आता आम्हाली शेगावी निघा लागते. समद सुरळीत झालं का नाही का कुटुंबाले घेऊन शेगावात ये आम्ही भेटू. गण गण गणात भूते लालीले घास कायले दिला म्हणून रागच आला होता मला तिचा. पण क्रांतिकारकांचा पगडा राहायतेच ना. सुन बाई, रानावनात कधी रांधायला लागलं तो रांधी ना म्या. आम्ही महाराजांसंग ती जवा रानात जातो का नाही तर म्याच रांधायची ना. आणि म्या रांधाले आणि माई लाली त्याच रक्षण कराले. रामचंद्र वासुदेव चांदोरकर सावधान. मी गव्हर्नर घाटमांडे. आम्ही वाड्याला घेरलाय आणि वॉन्टेड क्रांतिकारी रामचंद्र आत आहे याची आम्हाला पक्की खात्री आहे. आम्ही तुम्हाला पकडायला आलेलो आहे चांदोरकर. मुकाट्यानं शरण या. दरवाजा उघडा. थांबा नानाजी, मी आता येते. उपजतच काही गुण माणसाच्या अंगात राहते तसे अनेक गुणांसोबत हिमतीची आणि शूर हाय आमची खारुताई. पटकनी सामोर झाली. गण गण गणात भूते. ए मुले बजलो. यमुना म्हणा मले. शट अप. वरडता गायले काय गुन्हा केला आमच्या नानाजींनी. लहान आहेस म्हणून सोडतो. तुझ्याशी काय बोलायचं बाजूला. काळजी कायली करते बंकट. समद व्यवस्थित पार पडते. मायाशी बोला ना. मी मधुकर चांदोरकर. रामचंद्र चांदोरकरला आमच्या हवाली करा. पण साहेब, वॉन्टेड क्रांतिकारकाला लपवणं आश्रय देणं गुन्हा आहे आणि या अपराधाखाली मी तुम्हाला अटक करू शकतो. तुम्हाला पण शिक्षा होऊ शकते. घटपांडे साहेब, आपली जुनी बळख आहे. मला माझी ड्युटी करू द्या. रामचंद्र पायऱ्या. रामचंद्र चांदोरकर आमच्या हवाली करा. नानाजी तर सामोरच बसले आहे. महाराज, गुरु माऊली रक्षण करा. गण गण गणात बोलते. अगरवाल, दरवाजा सोडा.
रामचंद्र चांदोरकरला आमच्या हवाली करा. कसं करता घाटपांडे साहेब, रामचंद्र चांदोरकर इथं असायला पाहिजेत ना तुमच्या हवाली कराले, ते इथं नाहीच ना. व्हाट बाप्पा, समोर तर नाना दिसून राहिले ना, बंकट काकाची नाना इथं नाहीत असं कसं सांगते. कुठं बोलू नका अगरवाल, आम्हाला पक्की खबर मिळालेली आहे. शोधा मग. ओके सोल्जर्स. सोल्जर्स, संपूर्ण घराची झडती घ्या, कोपरा आणि कोपरा झाडून काढा. कोळ लागला का यायले, सामोरच तर आहे नानाजी. गण गण गणात बहुते बाप्पा, सामोरच आहेत ना नानाजी, तरी बी दिसत काऊन नाही थाय साहेब आले. घड घड घडा आत भोवते. अगरवाल, तुम्ही जर काही चालाखी करत असाल ना तर चढ जाईल. रामचंद्र चांदोरकर याच वाड्यात आहेत अशी पक्की खबर आहे. चला रे शोधा फास्ट. काही होत नाही, महाराजांची कृपा आहे ना, लीला राहते महाराजांची, महाराजांवरती विश्वास आहे ना. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. ऐकू माऊली, महाराज थांबाजी महाराज. गुरु माऊली शुभम भवतु. महाराज कोठे निघाला तुम्ही, शिर्डीला निघाले का? गण गण गणात भूते. समजलं जी, मायासाठी आले ना तुम्ही. भास्करा लिकरा, दोन प्रश्न विचारले तू. पहिल्या प्रश्नामध्ये शंका होती शिर्डीत निघाला का, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आनंद अपेक्षा होती. चुकलं वाटतं मा, पण काय चुकलं ते समजून नाही राहिलं ना महाराज. मनात कायचा गोंधळ झाला? जाऊ द्या ना महाराज, आपण शिर्डीला जाऊ ना. तुम्ही आला मी धन्य झालो. पण तुझ्या मनात काय आहे ते तर सांगशील का नाही? गुरु माऊली, खेळ्यात तुम्ही मले सांगितलं की भास्कर तुले शेगावला जा लागते, कारण रामचंद्र चांदोरकरांची गरज आहे आणि ते जाऊ शकत नाही, आणि मधुकरले त्यांची गरज आहे, म्हणून मी शेगावच्या वाटेले होतो. तर मले तुम्ही सांगितलं की भास्कर तुले शिर्डीला जा लागते,
मला समजूनच नाही राहिलं का माझं चुकलं का आणि काय चुकलं. गण गण गणात भूते, मी आजवा सांगितलं का रामचंद्रची शेगावात गरज आहे, तवा तू मले म्हणाला का मधुकर कवळा जीव आहे, तुम्हीच काहीतरी करा असं म्हणला होता का नाही. म्हणजे प्रयत्न न करता जिम्मेदारी मले सोपवून दिली का नाही. अन शेगावले जायले जेव्हा तू निघाला तेव्हा तुझ्या मनात हेच होत का नाही का महाराज कोठी आहे, मायेचे विचार होते का नाही मनात. आमची कसोटी पाहिले तू उभा होता तेव्हा तुझ्या मनात हा विचार आला का यमुनेच आणि मधुकरच का झालं असन. आऊची हाय करू मावली, माया ध्यानातच नाही आलीची, चुकलंची, मला माफ करा, रागावू नको. उठ लेकरा, आता तू आमचाच विचार करत होता म्हणल्यावर तुझ्यावर तर रागवता येत नाही ना. गण गण गणात भूते. महाराज यमुना मधुकर आता कसे आहेत? खारुताई आणि मधुकर साठी आम्हाला शेगावात जावं लागते, आता आम्हाला शेगावात असायले हवं म्हणून तुले महत्वाच्या कामगिरीवर तर शिर्डीत पाठवलं, तर तुले प्रश्नांनी घेरला ना. असं करू मी जातो शिर्डीले आणि तू जा शेगावले. गण गण गणात भूते. असं काय नाही बोलतो महाराज, मला कामगिरी दिली ना म्या जातो ना. कसं आहे ना भास्करा, गुरु आज्ञेचं पालन करतानी संपूर्ण विश्वास असायला हवा. धौम्य ऋषी होते, त्यांनी त्यांच्या शिष्याले अरुणीले सांगितलं शेतातून जाणार पाणी पिकांसाठी अडवायले हवं, आणि क्षणाचा विलंब न करता अरुणी शेतात अडवा झाला ना. आदर्श शिष्य होता अरुणी, गुरु आज्ञेचं पालन केलं. गण गण गणात भूते. एक क्षण बी अरुणीच्या मनात हा विचार आला नाही, शंका आली नाही का आपण आडवं पडल्यावर तो पाणी थांबवन का, अंगाखालून पाणी जाईन का, आजूबाजूनी पाणी जाईन का. गण गण गणात भूते. मनात जोवर तो उत्सुकतेनं प्रश्न उमटते तोवर चांगलं राहते, पण प्रश्नांचं शंकेत रूपांतर झालं का कुशंका कुतर्क व्हायले येळ लागत नाही. गण गण गणात भूते. गोळी नको, गोळी नको, गोळी नको, अटक करा, अटक करा, अटक चालेल, गोळी नको. बल्लूने अटक केलं ना तसं आम्हाला अटक करायची, गोळी नका घालू. हौशी आताच करा, लगेच करा, अटक लगेच करा, लगेच करा, अटक करायची, करायची, युसलेस जोकर्स. रामचंद्र चांदोरकर कुठे आहे? अजी मला काय वाटत बंकट सदन मध्ये तर लपून नसन बसली ती. एक काम करा साहेब, तुम्ही तिथे जाऊन बघा. यो ब्लडी अगरवाल वाड्यात मी जाऊन आलोय, मधुकर आहे तिथं. रामचंद्र कुठे आहे? अजी नाना साहेब तर मधुकर रावली संगतीच घेऊन गेली होती ना जी. आणि मातोश्री साहेब म्हणाला की ते बल्लू साहेबांचे मित्र आहेत ना दीक्षित साहेब. शट अप. कोण बल्लू, कोण दीक्षित? आणि हा खलिता दीक्षित साहेबांच्या हातात द्यायचा. अबे म्हणजे दीक्षितजींची मुलगी आपल्या मधुकरची बायको होणार? वरदक्षिणा पन्नास हजार. पैसे घेतले लगीन कसं होत नाही? जसं पैसे देऊ शकतो तसं पैसे वसूल करणं पण येते मले. म्हणजे खेळ ऑलरेडी रंगलेला आहे का? तो फक्त वज्रभूषणला छू करावा लागेल. छू करतो तसं बल्लूले छू करायचं. छू करायची सुद्धा गरज नाही आहे,
तो वज्रभूषणच्या गळ्यातला पट्टा काढायचा आहे. मग तो आपोआपच सगळ्यांवर सगळ्यात आधी रामचंद्रावर तुटून पडेल. वज्रभूषणा, जे मृत्यू लोकात उपजते ते संपते बी, उदयाले येते त्याचा अस्त बी होते. झाडाले सुंदर सुवासिक फुलं लागते पण त्याचं निर्माल्य होते का नाही, सुंदर रांगोळी पुसली जाणार हे मालूम असते तरी बी सुंदर रांगोळी काढतेस का नाही. तसच आयुष्याचं राहते लेकरा, जसा जन्म आहे तसा मृत्यू बी निश्चित आहे. झालेल्या चुका ह्याच आयुष्यात सुधारता बी येतेस. वज्रभूषणा, तुह्या कसोटीची वेळ आहे लेकरा. तुले समदे घोड्यावर तर चढवतीन, वाईट कामाले प्रवृत्त बी करतीन, पण हीच येळ आहे लेकरा. तूही पावलं सन्मार्गाकडे वळली तर चित्र बदलत, पण जर कुकर्माकडे चालत राहिला तर सर्वनाश होईल. सावध हो लेकरा. गण गण गणात भूते.